नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भागवत राजेंद्र जगन्नाथ, शृंगेश्वर माध्यमिक विद्यालय शिंगवे येथील शिक्षक, तुम्हा सर्वांचं या सत्रामध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बऱ्याच वेळा सांख्यिकी माहितीचं विश्लेषण करावं लागतं किंवा दिलेल्या सांख्यिकी माहितीचे निष्कर्ष काढावे लागतात. त्यासाठी आपल्याला सांख्यिकी माहिती गोळा करावी लागते किंवा ती माहिती आपल्याकडे उपलब्ध असते. त्या माहितीचं आपण पद्धतशीर मांडणी करतो. त्या माहितीची पद्धतशीर मांडणी केल्यानंतर आपल्याला हवे ते निष्कर्ष आपण काढू शकतो. या शास्त्रालाच गणितामध्ये सांख्यिकी असं म्हणतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षा NMS मधील घटक क्रमांक 11 सांख्यिकी याची चर्चा करूया. विद्यार्थी मित्रांनो, सांख्यिकीय घटकामध्ये आपण दिलेल्या प्राप्तांकांचा मध्य कसा काढायचा याची आपण चर्चा करणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला सांख्यिकीमधील काही संज्ञांचा विचार करायचा आहे. त्यातली पहिली संज्ञा कच्ची सांख्यिक सामग्री. विद्यार्थी मित्रांनो, सांख्यिक माहितीचे निष्कर्ष काढण्यासाठी जी सांख्यिकी माहिती आपल्याकडे उपलब्ध असते तिलाच कच्ची सांख्यिक सामग्री किंवा कच्ची सामग्री असे म्हणतात. दुसरी संज्ञा प्राप्तांक. आपल्याकडे जी सांख्यिक माहिती उपलब्ध आहे किंवा जी सांख्यिक माहिती आपण गोळा केलेली आहे, त्या सांख्यिक माहितीतील प्रत्येक संख्येला सांख्यिकीमध्ये प्राप्तांक असे म्हणतात. त्यानंतर तिसरी संज्ञा वारंवारता. सांख्यिकी माहितीमध्ये काही प्राप्तांक अनेक वेळा आलेले असतात. एखादा प्राप्तांक किती वेळा आलेला आहे हे दर्शवणारी संख्या म्हणजेच त्या प्राप्तांकाची वारंवारता होय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दिलेल्या प्राप्तांकांचा मध्य कशाप्रकारे काढतात त्याचा अभ्यास करूया. एक उदाहरण मी ते लिहिलेलं आहे. 10, 15, 5, 25 आणि 20 या प्राप्तांकांचा मध्य काढा. विद्यार्थी मित्रांनो, मध्य काढण्यासाठी सूत्राचा वापर केला जातो. गणितामध्ये जी आपण संख्यांची सरासरी काढतो त्या सरासरीलाच सांख्यिकीमध्ये मध्य किंवा मध्यमान असे म्हणतात. मध्य काढण्यासाठी जे सूत्र वापरलं जातं ते पुढीलप्रमाणे आहे. मध्य बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज त्याला भागिले प्राप्तांकांची संख्या किंवा एकूण प्राप्तांक. आता या उदाहरणामध्ये दिलेले जे प्राप्तांक आहेत त्यांचा आपण मध्य काढूया. सुरुवातीला आपण सूत्र लिहिलं आहे, मध्य बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज त्याला भागिले एकूण प्राप्तांक. सूत्रामध्ये आपण किमती टाकल्या, बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह घेतलं आहे. वरती आपण सर्व प्राप्तांकांची बेरीज लिहिली आहे, 10 + 15 + 5 + 25 + 20 त्याला भागिले प्राप्तांकांची संख्या एकूण 5 आहे. सर्व प्राप्तांकांची बेरीज 75 आली आहे, त्याला भागिले 5. 75 भागिले 5 या सर्व प्राप्तांकांचं मध्य अशा प्रकारे आपल्याला 15 हा सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, ही प्राप्तांकांची संख्या कमी आहे म्हणून आपण या सूत्राचा वापर करून मध्य काढू शकतो. पण बऱ्याच वेळा प्राप्तांकांची संख्या खूप जास्त असते, खूप मोठी असते. त्यावेळेस या सूत्राचा वापर करून आपण मध्य काढू शकतो, परंतु ती प्रक्रिया खूप किचकट होईल, कदाचित वेळही जास्त लागेल. मग जर प्राप्तांकाची संख्या अधिक असेल, जास्त असेल, तर या सूत्राचा वापर करण्याऐवजी त्या सर्व प्राप्तांकांचं मध्य वेगळ्या पद्धतीने काढतात. तो कसा काढतात दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण पाहूया.